आज योग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधु नो अनुभव कराओ अनुभव करा शिव पिता योग शिकवी दुखाचा वडवा विसवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शकों, राजयोग एक संजीवनी यामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते। आपण राजयोगापासून निरनिराळ्या होणाऱ्या प्राप्त्या काय आहेत याबद्दल डॉक्टर सचिन यांच्याशी बोलत आहोत मागच्या काही भागातनं, आणि मागच्या सत्रात त्यांनी आपल्याला एकांताबद्दल राजयोग एक्झॅक्टली काय आहे त्याची अनुभूती करून घेतली। परमात्मा तो सुप्रीम सोर्स काय आहे त्याच्याबरोबर कनेक्ट होऊन आपण स्वतःला कसे चार्ज करू शकतो हेही त्यांनी सांगितलं। तर आज आपण त्यांच्याशी पुन्हा चर्चा करूया आपलं निरासरण करण्यासाठी आपल्या समस्यांचं। ते आज आपल्यासोबत पुन्हा स्टुडिओमध्ये आहेत, तर तुमचं स्वागत आहे डॉक्टर सचिन। ओम शांती। नमस्कार। ओम शांती। आपण सायन्स बघितलं, तुम्ही राजयोग सांगितलं आणि परमात्म्याची संकल्पनाही सांगितली, कसं त्याच्याशी कनेक्ट व्हायचं हेही सांगितलं। पण आज बरेच असे मानसिक प्रॉब्लेम आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे आज देन आहे, ही तंत्रज्ञानाने ही देन दिलेली आजच्या जगाला, तर याच्यातनं आपण बाहेर निघण्यासाठी काय प्रॅक्टिकल टिप्स आहेत? एक तर मी असं म्हणेन, जसं आपला विषय आहे राजयोग एक संजीवनी, तर संजीवनी बुटीची गोष्ट आपल्याला माहिती आहे की कशी हनुमानाने ती संजीवनी बुटी आणली आणि लक्ष्मण जो मूर्छेमध्ये होता त्याला ती सुंगण्यासाठी दिली आणि तो पुन्हा जागृत अवस्थेत आला। तर हे सगळं प्रतिकात्मक आहे असं मला वाटतं की आपण पण सध्या मूर्छित झालेलो आहोत। मूर्छित म्हणा, अनकॉन्शियस म्हणा, बेहोश म्हणा, तुम्ही म्हणाला तंत्रज्ञान, तर मला असं वाटतं तंत्रज्ञान चांगलं आहे, तंत्रज्ञान चुकीचं नाही आहे। कारण सतयुग ज्याला आपण म्हणतो ते तर त्याच्या वेळेला सगळ्यात बेस्ट तंत्रज्ञान होतं। फक्त आपण काय केलं आहे की तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या मशीनबरोबर राहून राहून आपण स्वतःला विसरलो आहे। जसं आपण मागे पण पाहिलं की ज्या बरोबर आपण राहतो त्याचे गुण आपल्यात यायला लागतात। तुम्ही मशीनबरोबर राहून राहून विसरलात की तुम्ही मशीन नाही आहात, मशीन तुमच्यासाठी आहे। आणि त्याच्यासाठी मग राजयोग आपल्याला का मदत करतं, कारण राजयोगामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा स्वतःला आठवण करून देत असतो की मी ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती आहे, है ना, आणि मी आत्मा आहे किंवा रूह आहे, सोल आहे, नावामध्ये न जाता मी एक एनर्जी आहे जी मेटाफिजिकल आहे, फिजिकल नाही आहे, भौतिक नाही आहे, आणि ती अविनाशी आहे। तर मी ही चैतन्य शक्ती आहे आणि माझे ओरिजिनल क्वालिटी शांती, प्रेम, आनंद, सुख आहेत। हे जेव्हा मी पुन्हा पुन्हा आठवण करून देत असतो तेव्हा काय होतं की ह्या मशीन जरी माझ्या चारी बाजूला असला, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, ऑफिस आहे, गाडी आहे, AC आहे, TV आहे, तर ह्याच्याबरोबर मी राहूनसुद्धा मी नेहमी असं माझ्या लक्षात असतं की ह्या मशीन माझ्यासाठी आहेत, मी मशीनसाठी नाही आहे। त्याच्यावर डिपेंडन्सी न राहता मी स्वतःला पुन्हा पुन्हा कनेक्ट करत असल्यामुळे त्या मशीनचा माझ्यावर पडणारा प्रभाव, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम त्या मशीनबरोबर राहून माझं जे मी स्वतःशी डिस्कनेक्ट होतो त्याच्यामुळे माझी क्लॅरिटी जाते। आणि जेव्हा माझ्या स्वतःबद्दलची क्लॅरिटी जाते तेव्हा जे आपण म्हणतो ना की टेन्शन हे आयला लागलं आहे, तर टेन्शन म्हणजे आणखीन काही नाही आहे। आम्ही ब्रह्माकुमारीमध्ये आम्हाला परमात्म्याला हे शिकवलेलं आहे की टेन्शन काही नाही आहे, फक्त टेन्शन या शब्दाच्या अगोदर ए लावायचं आणि त्याला आम्ही म्हणतो अटेन्शन। जर तुमचं अटेन्शन असेल तर टेन्शन येत नाही, टेन्शन तेव्हा येतं जेव्हा अटेन्शन नसतं। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी राहणार आहेत, तुम्ही ह्याला टाळू शकत नाही 21व्या शताब्दीमध्ये। तुम्हाला कुठे जायचं आहे आजकाल मोबाईल पाहिजे,
लॅपटॉपचा वापर तुम्ही जरूर करा किंवा टी व्ही पण तुम्ही चांगले चॅनल जरूर बघा किंवा तुम्ही सगळी साधनं वापरा. साधनं आपल्यासाठी आहेत पण साधनांना आधार बनवू नये एवढंच आम्ही म्हणतो. साधनांना मास्टर बनून तुम्ही वापर करा. जेव्हा तुम्ही मास्टर बनून याचा वापर करता मग ती साधनं असली नसली तुम्ही त्याच्यावर डिपेंडंट नाही आहात. ठीक आहे ना. तुमच्या मनाची अवस्था ही साधनांमुळे हे नाही. साधनं आपल्याला सुविधा देतात पण सुख नाही देत. मी नेहमी हे सांगतो की सुविधा आणि सुखमध्ये फरक आहे. साधनांमुळे आपलं आयुष्य इझी होतं, वेळ वाचतो, भरपूर काही गोष्टी फास्ट होतात पण सुख देतील याची गॅरंटी नाही आहे. कारण सुख ही आत्म्याची क्वालिटी आहे, ती साधनांमध्ये नाही आहे. पण आपण काय चूक केली, आपण सुविधांना सुख समजलो आणि त्यामुळे आपला तणाव वाढलेला आहे. ओके. तर बेसिक जे आहे हे जे आपले समजमध्ये फरक आहे की जी साधनं आहेत त्यांनाच आपण सुख मानतोय. कित्येकदा हे नॉलेज असू नये, म्हणजे बरंच ज्ञान आहे, हेच नॉलेज म्हणून नाही पण खूप ज्ञान आज जगामध्ये इतकं विस्तारलं आहे, एका क्लिकवर तुम्हाला सगळं माहीत पडतंय. तर ज्ञान खूप असू नये, 5 मिनिटात कोणती परिस्थिती आली तर ते ज्ञान यूज करून आपण त्याच्यातनं बाहेर निघू शकतो. पण तरीही त्या परिस्थितीच्या वेळेस ते आपण ज्ञान यूज करू शकत नाही. अगदी म्हणजे थोड्याच मिनटाचा हा हे असतो, खेळ असतो सगळा. खूप ज्ञानी लोक, खूप चांगले लोक, प्रॅक्टिस करणारे लोक पण कधी कधी असं होतं की ती वेळ चुकतात आणि त्या वेळेला तो जो यूज करायचा असतो तो करू शकत नाही. तर कसा आपण म्हणजे काय करू शकतो त्याच्यासाठी, किंवा ती शक्ती काय आहे, ती शक्ती की ज्या वेळोवेळी आपल्याला ती आठवणी येईल. दोन गोष्टी मी इथे सांगू इच्छितो की तुम्ही ज्ञान हा शब्द वापरला. मी ज्ञान हा शब्द रिस्ट्रिक्टेड सेन्समध्ये यूज करतो. नॉलेज आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये फरक आहे. ज्ञान हा शब्द आम्ही फक्त एक्सक्लुसिवली आध्यात्मिकतेसाठी वापरतो. आपल्याला ज्याला आपण ज्ञान समजतो ते ज्ञान नसून इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे आपल्याकडे. आणि माहिती कोणाची आहे, बाह्य जगताची माहिती आहे. बरोबर, जनरल. हा, बाह्य जगतामध्ये जे जे काय आपल्याला डोळ्याने दिसतं त्या सगळ्या विश्वाबद्दल आपल्याला माहिती आहे. पण माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे. ज्ञानाला असं म्हटलं की नॉलेज इज पॉवर आहे असं इंग्रजीमध्ये म्हण आहे. जर नॉलेज इज पॉवर आहे तर जर तुमच्याकडे नॉलेज आहे तर तुम्ही पॉवरफुल आहात. पण नॉलेज ज्या अर्थाने आपण म्हणतो आणि आपण पॉवरफुल नाही आहोत तर ते नॉलेज नाही आहे, ती माहिती झाली. आपण असं ऐकलं आहे की जेव्हा एखादा तपस्वी तपस्या करायला बसतो किंवा जसं बुद्धाने तपस्या केली आणि त्याच्यामध्ये ज्ञानाचा उदय झाला, तो बाहेरून नाही आला, तो आतून बाहेर आलेला आहे. तर ज्ञान हा शब्द एक्सक्लुसिव्हली आध्यात्मिकतेसाठी जोडलेला आहे. आणि जेव्हा आपल्याला खरं ज्ञान होतं ते ज्ञान होतं जेव्हा आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत, कुठे जायचं आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, वाय आय एम लिव्हिंग, मी असं का जगतो आहे ज्या प्रकारे मी जगतो आहे, हे ज्ञान झालं. बाकी सगळी माहिती आहे. आणि जर ते तुम्ही म्हणता की सगळं माहीत असून सुद्धा ते वेळेवर क्लिक का नाही आहोत, कारण खरं ज्ञान जागृतच झालेलं नाही आहे माझ्याकडे. आणि जे काय आहे ज्याला मी नॉलेज समजतो किंवा ज्ञान समजतो, ॲक्च्युली ते ज्ञान नसून ते माहितीचा अहंकार आहे तो. आणि त्याच्यामुळे मला ते योग्य वेळी आठवत नाही. फॉर एक्झाम्पल मी असे किती उदाहरणं देऊ, माझ्याकडे असे भरपूर लोक येतात जे तुम्ही म्हणालात ना शिकलेले, म्हणजे ज्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे मी आता व्यसनमुक्तीमध्ये कार्य करतो म्हणून मला माझ्याकडे जेव्हा येतात तर डॉक्टर साहेब मला तुम्ही सांगू नका की सिगरेटने त्रास होतो, मला सगळं माहिती आहे. मी तुम्हाला सिगरेटबद्दल सगळी माहिती देईन, सिगरेटमुळे कोणता आजार होतात, कसा होतात, ते निकोटीन कसं काम करतं, सगळं मला माहिती आहे. म्हणून मला सगळं माहीत असून देखील मी स्वतःला सोडू शकत नाही ते सिगरेट. याचा अर्थ काय झाला, नॉलेज आहे, पॉवर यूज करत नाही, शक्ती यूज, म्हणजे इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे, ज्ञान नाही आहे तुमच्याकडे. कारण ज्ञान एकदा जागृत झालं की परिवर्तन व्हायलाच पाहिजे. पण ते ज्ञान नसतं आपल्याकडे, आपल्याकडे इन्फॉर्मेशन असते. पण बाकीच्या गोष्टींबद्दल पण जर तुम्ही म्हणता, एखादी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मला माहिती आहे की ह्या परिस्थितीमधून बाहेर पडता येऊ शकतं. पण नुसतं नॉलेज असून चालत नाही. आम्ही त्याला नेहमी म्हणतो की नॉलेज बरोबर पॉवर पण असली पाहिजे. जरी तुमचा ज्ञान शब्दाचा आपण अर्थ घेतला की मला माहिती आहे की सिगरेटमुळे नुकसान होतं, हे मला माहिती आहे. इव्हन प्रत्येक सिगरेटवर लिहिलेलं असतं की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. मी एक उदाहरण देतो आहे, तरी ते लोक घेतात. म्हणजे माहिती आहे नुकसान होतं तरी तेच करतात.
याचा अर्थ नुकसान होतं माहीत असून सुद्धा मी स्वतःला थांबवू शकत नाही. ते थांबवण्यासाठी जी शक्ती पाहिजे ती माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे जर परिवर्तन तुम्हाला करायचं असेल तर माहितीबरोबर शक्ती पण पाहिजे, आणि ती शक्ती राजयोगाशिवाय येणं कठीण आहे. आणि ती शक्ती जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये जागृत करत नाही तोपर्यंत ती येणार नाही शक्ती. आणि राजयोगाने ती शक्ती आपल्यामधली जागृत होते असा आमचा अनुभव आहे. अच्छा, ती शक्ती जागृत करण्याचं काम राजयोग करतोय. हां, खूप छान. कारण बऱ्याचदा असं बघण्यात येतं की जेव्हा आपण त्याला यूज करत नाही तेव्हा एक प्रकारचं म्हणजे मला माहिती आहे तरी मी यूज नाही केलंय, मग एक गिल्टमध्ये जातो माणूस. म्हणजे खूप जास्त फ्रस्ट्रेशन व्हायला त्याला चालू होतं, का मला इतकं माहिती आहे तरी पण ते यूज होत नाही आहे. आणि जेव्हा ते गिल्ट वाढायला चालू होतं त्यावेळेस एन्झायटीची लेवल पण खूप वाढायला सुरुवात होते. मग ते म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की राजयोगाने आपण याला बाहेर निघू शकतो, बेसिकली हेच आहे त्याच्यामुळे. तर पुन्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मला त्याबद्दल तुम्ही काय कॉमेंट्री द्याल किंवा काय आम्हाला गायडन्स द्याल की डायरेक्ट आम्ही त्या शक्तीला प्राप्त करून त्या नॉलेजला आम्ही ॲज अ टूल म्हणून किंवा ॲज अ पॉवरफुल वेपन म्हणून यूज करू शकतो. इथे आध्यात्मिकता आपल्याला फार मदत करते. तुम्ही गिल्ट हा शब्द वापरलात. गिल्ट हा इंग्रजी शब्द आहे, त्याचा अर्थ होतो आत्मग्लानी, म्हणजे स्वतःला दोष देत राहणं की मी वाईट आहे, मी खराब आहे, मी चांगलं काम केलेलं नाही आहे, मला असं करायला नाही पाहिजे होतं किंवा असं बोलायला नाही पाहिजे होतं. स्वतःच्या नजरेत पडणं, म्हणजे स्वतःची जी नजर आहे त्याच्यातून आपण खाली पडतो आणि मग एक निगेटिव्ह दुष्चक्रामध्ये आपण अडकलेलो असतो. आणि गिल्ट किंवा आत्मग्लानी अतिशय नकारात्मक इमोशन आहे. आम्ही बघितलं आहे की हे आत्मग्लानी ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात असते ते पेशंट डिप्रेशनमध्ये जाण्याचे जास्त चान्सेस असतात, निराशेच्या चक्रामध्ये पण अडकतात. त्यामुळे गिल्ट जर भरपूर वर्षाची जुनी असेल तर ती निराशेमध्ये घेऊन जाते, निराशेचा आधार होतो आणि मग त्याच्यातून आत्महत्येचे विचार पण येतात आणि त्यातले काही जण आत्महत्या पण करतात. त्यामुळे ह्याला सुरुवातीच्या स्टेजला पकडलं पाहिजे. आणि इथे राजयोग कशी मदत करतो की राजयोग आपल्याला सांगतो की आपण एक चैतन्य शक्ती आत्मा आहोत, आपण ईश्वराचे संतान आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि आपण आधी अनादी स्वरूपामध्ये संपूर्ण पवित्र आहोत. ठीक आहे, ज्याला एका डॉक्टरने खूप सुंदर सांगितलं की वी ऑल आर परफेक्टली इम्परफेक्ट. आपण सध्या इम्परफेक्ट आहोत आणि सगळ्यांमध्ये प्लस मायनस पॉईंट असतात, पण आपण आपल्या ओरिजिनल स्वरूपात संपूर्ण आहोत आणि ईश्वराची आपण संतान आहोत. जसं मी एक उदाहरण देईन की मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एका व्यक्तीबद्दल सांगितलं की जो गटारात पडलेला असायचा दारू पिऊन, म्हणजे 22 वर्षाचं व्यसन दारू पिऊन 7 दिवसात त्याने सोडलं. तर मी एक काउन्सिलर आहे, डॉक्टर आहे, तर मला ते फार आश्चर्य वाटलं. काही त्रास नाही, 22 वर्षाचं व्यसन, काही विड्रॉवल सिमटम नाही, हात पाय कापत नाही, झोप डिस्टर्ब झालेले नाही. तर मी त्याला प्रश्न विचारला की अरे बाबा तू एवढं जुनं व्यसन ज्या तुम्ही सकाळी उठल्यावर पाणी प्यायच्याऐवजी दारू प्यायचा, म्हणजे तो चूळ भरायचा दारूने, अशी ज्याची अवस्था, त्यांनी 7 दिवसात कसं काय सोडलं राजयोगाचं, तर तुला इथे काय मिळालं? तर त्याने खूप सुंदर उत्तर दिलं की सचिनभाई मला ब्रह्माकुमारीमध्ये आल्यावर कळलं की मी तर देवता आहे आणि देवता काही व्यसन करत नाही. किती सिम्पल, किती सिम्पल. म्हणजे त्याला ती पॉईंट क्लिक झाला, कळलं की त्याला तो पॉईंट क्लिक झाला की मी ईश्वरीय संतान आहे आणि मी देवता होतो आणि देवता हे काही व्यसन करत नाही. तर ते एका पॉईंटनी त्याचा तो स्वमान, सेल्फ रेस्पेक्ट, तो जागृत झाला आणि त्यांच्या बुद्धीने स्वीकार केलं की मी ईश्वराची संतान आहे. आणि जेव्हा स्वीकार केला सगळं निगेटिव्हिटी खाट करून निघून गेले. तर जेव्हा आपली बुद्धी हा पॉईंट स्वीकार करते की आतापर्यंत जे झालं ते ठीक आहे, पण मी अशी व्यक्ती नाही आहे, मी एका मोठ्या बापाची व्यक्ती आहे. जसं एखाद्या मुलाला जो भीक मागतो आहे आणि सगळ्या घराघरात फिरतो आहे आणि त्याला येऊन कोणी सांगितलं अरे तू लहानपणी हरवलेला, तू एका मोठ्या राजाचा मुलगा आहे, जसं त्याला कळतं की मी एका मोठ्या राजाचा, त्याची चालच बदलते, त्याच्यामध्ये ती रॉयल्टी यायला लागते. है ना, तो बोलतो अरे मी एवढ्या मोठ्या राजाचा. तर आपण सर्व सगळ्या राजांचा पण जो राजा आहे तो परमपिता परमात्मा, त्याची संतान. जेव्हा आपल्याला हे रिअलाईज होतं, आता हे रिअलाईज होण्याची वेळ आहे फक्त की तुम्ही किती वेळ घेता हे स्वीकार करायला. आणि ज्या वेळेला तुम्ही हे स्वीकार करता की तुम्ही त्या सर्वश्रेष्ठ परमपिता परमात्म्याची संतान आहात,
तुमची बुद्धी स्वीकार करते जेव्हा या गोष्टीला की तो जसा परम पवित्र आहे तसं तुम्ही पण परम पवित्र आहात, तो जसा शांतीचा सागर आहे तुम्ही पण शांत स्वरूप आहात, हे जेव्हा तुमची बुद्धी स्वीकार करते तेव्हा तुमचे कर्म ऑटोमॅटिकली बदलायला लागतात. बरोबर. आणि मग जर तुमच्या मनामध्ये हा विचार पण आला, अरे रे मी वाईट आहे, मी असं नाही करावं, ठीक आहे, त्यावेळेला माझ्याकडून असं कर्म झालं कारण त्यावेळेला मी स्वतःच्या शक्ती ओळखल्या नव्हत्या. आत्ता मला कळलं आहे की मी स्वतः कोण आहे. जेव्हा मी स्वतःच्या शक्ती ओळखतो आणि स्वतःला स्वीकार करायला लागतो तेव्हा माझ्याकडून चिंतन किंवा असे विचार यायला लागतात, त्या विचाराच्या आधारे माझे कर्म पण तसे ऑटोमॅटिकली व्हायला लागतात. आणि मग हळूहळू जसं तुमच्याकडून पॉझिटिव्ह कर्म व्हायला लागले तो निगेटिव्ह कर्माचा जो इफेक्ट आहे तो कमी व्हायला लागतो, त्याचा फोर्स कमी होतो. पॉझिटिव्ह कर्म तुमच्याकडून व्हायला लागलेत की हळूहळू हा निगेटिव्हिटीचा फोर्स कमी होतो आणि मग ती गिल्ट फिलिंग जी असते किंवा जी आत्मग्लानीची भावना कमी व्हायला लागते आणि तुम्ही स्वतःच्या नजरेत वाढायला लागता आणि स्वतःच्या नजरेत तुम्ही चांगले व्हायला लागलात की ॲटोमॅटिकली तुम्हाला एक पॉझिटिव्ह पुश मिळतं. आणि राजयोगामध्ये काय आहे की रोज आमच्याकडे एक स्पिरिच्युअल क्लास असतो ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो, त्याच्यामध्ये रोज आम्हाला असे प्रेरणादायी महावाक्य मिळत असतात. ते ऐकून ऐकून काय होतं की आपल्यामधल्या ज्या पॉझिटिव्ह फाईल्स आहेत त्या ॲटोमॅटिकली जागृत व्हायला लागतात. बरोबर. आणि त्या जागृत झाल्या की मग ह्या निगेटिव्ह फाईल ॲटोमॅटिकली कमी होतात आणि एक दिवस असा येतो की निगेटिव्ह फाईल पूर्णपणे बंद होतात. आणि जर पुढे जरी आपली चूक झाली तरी आपण आत्मग्लानीमध्ये न जाता आपण स्वतःला करेक्ट करतो, ही शक्ती यायला लागते. तर हे ट्रान्झिशन आम्ही भरपूर पेशंटमध्ये पाहिलेलं आहे की जे लोक नियमित राजयोगाचा म्हणजे जो सेंटरवर ब्रह्माकुमारी सेंटरवर मुरली क्लास अटेंड करतात आणि स्वतःबरोबर बसून ध्यान करतात, राजयोगाचा अभ्यास करतात, तर त्यांच्यामध्ये हे परिवर्तन आम्ही बघितलेलं आहे. आणि भरपूर डिप्रेशनचे पेशंट, भरपूर आत्मग्लानीचे पेशंट हळूहळू याच्यातून बाहेर यायला लागतात. तर पुन्हा मी म्हणेन की तुम्ही किती वेळ देता, तुमचं मननचिंतन किती आहे आणि तुम्ही किती अभ्यास करता त्याच्या अनुसार तुमची ही स्मृती जी आहे ती जागृत व्हायला लागते. जी आपण विसरतो परिस्थितीच्या वेळेस, ती विसरतो, ती स्मृती जागृत व्हायला लागली की मग बरोबर तुमची स्मृती ती टॉप फाईल, जसे फाईल असतात ना वेगवेगळे, तर वरची फाईल सगळ्यात कुठे आहे ती महत्त्वाची आहे. आत्ता पण आपल्यामध्ये त्या स्मृती आहेत पण त्या तळागाळात गेलेल्या आहेत. जेव्हा आपण आध्यात्मिक ज्ञान ऐकतो, जो मुरली क्लास ब्रह्माकुमारी आश्रम तो ऐकून ऐकून काय होतं, आपल्यामधली जी चांगली फाईल आहे ज्या खाली गेलेल्या आहेत, तळात पडल्या, ती फाईल हळूहळू वर यायला लागते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी वर राहिली की जेव्हा समस्या येतात त्यावेळेला ॲटोमॅटिकली ती पॉझिटिव्ह एनर्जी काम करायला लागते. त्यावेळेला तुम्हाला आठवावं नाही लागत, इट शूड हॅपन नॅचरली आणि ते नॅचरली तुम्हाला आठवतं त्यावेळेला काय करायचं ते. आणि मग तुमच्याकडून आम्ही ज्याला इंग्रजीमध्ये एक सुंदर शब्द आहे, आम्ही याला इंग्रजीमध्ये म्हणतो स्पॉन्टॅनियस राईट ॲक्शन. म्हणजे योगी जो असतो तो सदैव जागृत असतो. अशी एक अवस्था योगामध्ये येते हे मी अनुभवावरून सांगते की झोपेमध्ये इवन तुम्ही स्वप्न बघत असाल आणि त्या स्वप्नामध्ये जरी तुम्ही एखादी रॉंग ॲक्शन करायला गेलात आणि जर तुमची ज्योती जागृत असेल तर तुम्ही तिथे थांबता, नो दिस इज नॉट करेक्ट, आणि तुम्ही स्वप्न करेक्ट करायला लागता. मग तिथे पण तुमची प्रज्ञा किंवा बुद्धी जी असते ती जागृत असते. ही अवस्था तुम्ही होऊ शकते, मग जागृत अवस्थेतच तुम्ही सोडाच. पण हे कसं आहे की तुम्ही जेवढी इंटेन्सिटीने तीव्रतेने दिवसभर तुमचं अटेन्शन असेल त्याच्यानंतर तुम्ही स्वप्नांना करेक्ट करायला लागता आणि हळूहळू जसं आत्म्याचं शुद्धीकरण व्हायला लागतं तुमचे स्वप्न पण पवित्र यायला लागतात. तर हे परिवर्तन होतं आणि हे नॅचरली होतं, इथे मेहनत लागत नाही. अच्छा, खूप सुंदर. म्हणजे रेग्युलर जसं तुम्ही अगोदर सांगितलं की तो मुरली क्लास ते जर अटेंड करत राहिलो आपण तर त्याच्यातनं जे महावाक्य मिळत आहेत, अगोदरही तुम्ही हे मेन्शन केलं की राजयोग हे डायरेक्ट परमात्मा शिकवत आहे तिथे, तर ते महावाक्य त्यांचेच असतील मी असं ग्रहित करते. तर ते महावाक्य जर आपण ऐकले तर आपल्याला आपली स्वतःची ओरिजिनल स्मृती यायला सुरुवात होते की मी का कोण आहे, आणि त्याच्यामुळे मग ते गिल्टमध्ये जाणं पण कमी होतं, आत्मग्लानी कमी होते. खूप सुंदर. तुम्ही एक आम्हाला 2 मिनिट मेडिटेशन करून घ्याल का? अच्छा, सर्वांनी अलर्ट होऊन बसायचं आहे, शरीराला संपूर्ण हलकं सोडायचं आहे, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर बिलकुल हलकं सोडायचं आहे.
ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये घेऊन जायचंय आणि पाहायचं एक सुंदर दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे। हे शरीर एक मंदिर आहे आणि याच्यामध्ये मी एक दिव्य प्रकाश चमकत आहे। शरीर भारी आहे पण मी बिलकुल हलका आहे। शरीर विनाशी आहे पण मी अविनाशी आहे। या शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती मी ईश्वरीय संतान आहे। सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा याच्याकडून माझ्याकडे दिव्य प्रकाश प्रवाहित होत आहे। जसा मी एक दिव्य प्रकाश आहे तसा परमपिता परमात्मा देखील एक दिव्य प्रकाश आहे। त्याच्याकडून ज्ञानाचा प्रकाश माझ्याकडे येत आहे। परमात्मा ज्ञानाचा सागर आहे आणि मी त्याचे संतान मास्टर ज्ञानाचा सागर आहे। परमात्म्याने मला जे दिव्य ज्ञान दिलं त्याच्या आधारे मला कळून चुकलंय की मी आधी अनादी संपूर्ण पवित्र आहे। वर्तमान समय माझ्याकडून जाणते अजाणतेपणे ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या अज्ञानामुळे झालेले आहे, परंतु मला आता संपूर्ण ज्ञान परमात्म्याकडून प्राप्त झालेले आहे। परमात्म्याची संतान असल्यामुळे त्याच्या सर्व शक्ती माझ्याकडे प्राप्त आहे। मी ईश्वरीय संतान आहे। ईश्वराचे सर्व गुण माझ्यामध्ये आहेत। मी शांत स्वरूप प्रेम स्वरूप आनंद स्वरूप आहे शक्ती स्वरूप आहे आणि मी निरंतर या स्मृतीमध्ये राहणार आहे। या सर्व दिव्य गुण आणि शक्तींच्या आधारावर माझी संपूर्ण अवस्था मी प्राप्त करणार आहे। प्रत्येक कर्म करताना या गुण आणि शक्तींचा मी वापर करणार आहे। माझा विजय निश्चित आहे। परमात्म्याने मला स्वीकार केलेला आहे की मी जो आहे जसा आहे फक्त त्याचा आहे, त्यामुळे मी निश्चिंत आहे। माझा विजय देखील निश्चिंत आहे। मला खूप बरं वाटतंय। माझ्या मनातील आत्मग्लानीची भावना निघून गेलेली आहे आणि मी एक श्रेष्ठ स्वमानमध्ये स्थित झालेलो आहे। स्वतःला मी स्वीकार करायला लागलेलो आहे। मला खूप बरं वाटतंय। मी बिलकुल शांत आहे। ओम शांती शांती। आजच्या मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप थँक्स। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर सचिन यांनी जस्ट आत्ताच आपल्याला डायरेक्ट प्रयोगाद्वारे आपल्या खालच्या फाईल वरती आणल्यात। आपल्याला पुन्हा ती स्मृती दाखवलेली आहे, दिलेली आहे की आपण ती स्मृती काय करू, त्याच्यामुळे आपण परिस्थितीमध्ये त्या स्मृतीला जर यूज केलं तर त्या परिस्थितीच्या वेळेस आपण त्या नॉलेजला, आपण ज्याला नॉलेज म्हणतो आहे पण ती इन्फॉर्मेशन होती हेही आज आपल्याला सांगितलेलं आहे, तर नॉलेज तेव्हाच होईल ज्यावेळेस आपण त्याचा यूज करू त्या परिस्थितीच्या वेळेस। तर या जेव्हा फाईल सगळ्या आपल्या ओपन होतात त्यावेळेस आपण त्याचा टूल म्हणून उपयोग करू शकतो, एक वेपन म्हणून उपयोग करू शकतो आणि आपल्याला निश्चित त्याचे रिझल्ट मिळतील। पुन्हा आपण पुढच्या भागात भेटूया एक नवीन प्रश्नांबरोबर। तोपर्यंत मला रजा द्या। तुमचे काही मनोगत असतील, तुमचे काही अभिप्राय असतील आणि काही तुमचे प्रश्न समस्या असतील तर आम्हाला जरूर कळवा। आपण पुन्हा भेटूया। नमस्कार।